सर यापूर्वी देखील आरोप करण्यात जिस तरीके से उद्धवजी जोशी मात्र बॅनर फाडणे काळप असणं ही नक्की कोणती संस्कृती आहे हे सगळ्यांनीच बघायला पाहिजे। आता मला सांगा, मी आजच पेपरमध्ये बातमी वाचली की येत्या 4-5 दिवसात मला वाटतं लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झालाय? पंतप्रधान मोदीजी येत आहेत। कोणाच्या हस्ते होणार आहे? पवार साहेब। मग 70,000 कोटीच्या घोटाळ्याचं काय झालं? व्यासपीठावर कोण कोण असणार आहे? व्यासपीठावर कोण कोण असणार? म्हणजे मला एवढंच त्याचं काय तारतम्यच कळत नाही आहे। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठणकावून ब्रिटिशांना सांगणारं सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा आता लोकमान्यांचा प्रश्न कोणाला विचारायचा? लोकमान्यांनी तेव्हा जो विचारला होता प्रश्न सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, हा प्रश्न विचारणार कोण? कोणाला उत्तर कोण देणार? ज्या ज्यांच्यावरती तुम्ही 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला तो पक्ष आता तुमच्यासोबत आला। पवारसाहेब तुमच्याही बरोबर व्यासपीठावर असणार, आमच्यातले मेंढे तुमच्यासोबत असणार। मग शेवटी लोकांनी बघायचं काय? कोण कलंकित आणि कोण कसला, म्हणजे कोण कोणाला कलंक लावते? आणि मग निदान आपण एक माणुसकी म्हणून एकमेकाचा आदर तो ठेवला पाहिजे। जे काय आरोप असतील त्या आरोपाला जागा, आरोप करताना जबाबदारीने वागा। आरोप केल्यानंतर ते केवळ त्यांना घाबरून टाकून पक्षात घेतले आणि आरोप चौकशी बंद केली। मग पहिले ज्यांना तुम्ही घाबरून पक्षात घेतले त्यांच्या चौकशीचं पुढे काय झालं?